पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. एक मुक्त शिक्षण पद्धतीचे जनक आणि चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक तसेच माजी संधी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान गुरुवारी पनवेल येथे झाले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या व्याख्यानात श्री धर्माधिकारी यांनी युवकांशी हसत खेळत संवाद साधून त्यांना भविष्यातील आव्हाने आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचा मूलमंत्र दिला. कडवी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कर्तव्यनिष्ठ माजी संधी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कर्तृत्वाची संपूर्ण भारताला ओळख आहे. स्पर्धा परीक्षांसाठी युवकांना तयार करण्याचे शिवधनुष्य श्री धर्माधिकारी यांनी उचलले असून चाणक्य परिवार मंडल या त्यांच्या संस्थेमार्फत UPSC MPSC या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तसेच तयारी आणि पायाभूत अभ्यासक्रमाचे वर्गही चालवले जातात. पनवेल येथे गुरुवारी झालेल्या त्यांच्या व्याख्यानाला युवक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. श्री धर्माधिकारी यांना अत्यंत सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना कसे तोंड देत करिअर कसे घडवायचे याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आणि अशांमधले जे म्हणतील की मला स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं आहे, तर त्यांना स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी होण्यासाठी सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेतनं क्लिअर होऊन गेला देशाची सेवा करणं इतकं सोपं आहे, काही अवघड नाही त्याच्यात. काही त्याग नाही, काही कष्ट नाही, काही कातडीला भोकं पाडून घ्यायची नाही आहे. काय देशाची सेवा म्हणजे काय करायचं आहे? एक तर देश म्हणजे लोक, देश म्हणजे नुसते नद्या नाले डोंगर जमीन नाही, लोक. मग लोकांची सेवा म्हणजे काय? तुझं काम नीट कर, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. काही त्याच्यात त्याग नाही आहे. तुझं काम नीट कर. समोर आलेले सर्व लोक देशाचे मालक आहेत आणि गौरव बाळक की मी त्यांचा सेवक आहे. काम नीट कर तुझं. कुठल्याही सेवेत, कुठल्याही केडरमध्ये निवड झाली तर जाऊन तिथे काम उत्तम कर, हीच देशभक्ती आहे. तर आता तुम्ही देशभक्ती का घेऊन बसलाय? आपल्याला संतांनी शिकवलंय की हाती घेतलेलं काम नीट करणे ही देवभक्ती पण आहे. म्हणून माझ्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. विशेषतः आपलं चाणक्य मंडळ परिवारातलं बिलकुल निश्चंकपणे स्वप्न आहे की आपल्या सर्वांच्या मधनं असे उद्याचे देशभक्त आणि देवभक्त तयार व्हावेत. यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट.